अतिशय महत्त्वाच्या प्रोसेसच्या भागामध्ये आपण रिव्हर्सिबल हा पार्ट पाहिल्यानंतर इरिव्हर्सिबल पाहिल्यानंतर आता आपण आलो रिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज द प्रोसेस प्रोसेस इन विच अपोजिंग ड्राइविंग अपोजिंग सारखं म्हणालेलं आहे अपोजिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली स्मॉलर दॅन ड्राइविंग फोर्स. इन्फिनिटेसिमलीचा अर्थ होतो खरंच हा अतिशय छोटा यार फोर्स एंड इन small in this in opposing force can reverse the reaction or process. लक्षात घ्या ज्या प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मधला फरक हा अतिशय छोटा आहे आणि थोडा अपोजिट फोर्स वाढवला तर रिएक्शन प्रोसेस रिव्हर्स होत असेल तर त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. ठीक. मग आता आपल्याला एक फीचर्सच्या बाबतीमध्ये जायचंय. सर्वात महत्वाचा पार्ट आहे निसर्गामध्ये घडणाऱ्या इरिव्हर्सिबल होत्या त्या नॅचरल होत्या या मात्र हायपोथेटिकल असतात. हायपोथेटिकल म्हणजे काय? ग्रेट, काल्पनिक. दुसरा पॉइंट काय? ड्राइव फोर्स इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स थ्रू आउट द चेंज. जो इन्फिनिटेसिमली आहे हा पार्ट हा थ्रू आउट म्हणजे जोपर्यंत सिस्टीम प्रोसेस अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याच्यामधला फरक कसा राहता. द प्रोसेस रिव्हर्सड ऍट एनी पॉइंट बाय मेकिंग इन्फिनिटेसिमली चेंजेस. प्रोसेस रिव्हर्स करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अपोजिट फोर्स जो आहे हा इन्क्रीज करावा लागेल. ज्या कुठल्या पॉइंटला तुम्ही अपोजिट फोर्स इन्क्रीज कराल तिथे प्रोसेस ही रिव्हर्स होईल. अतिशय स्लो असणारी ही प्रोसेस आणि असंख्य स्टेप्स ज्या आहेत खूप स्लो चालणारी प्रोसेस आहे आणि बऱ्याचशा स्टेप्स याच्यामध्ये असतात. आणि सर्वात महत्वाचा पार्ट At the end of every step, the process, the system attains mechanical equilibrium. प्रत्येक स्टेपला एंडला मेकॅनिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतात त्याच्यामध्ये. इन दिस प्रोसेस मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन. नंबर ऑफ स्टेप्स ज्या आहेत ना ह्या खूप जास्त आहेत. आता काय म्हणजे इरिव्हर्सिबल एकाच वेळेला घडते. रिव्हर्सिबलचं कसं असतं? एक दोन तीन अशी अनेक वेळेला घडते आणि अनेक वेळेला घडल्यामुळं काय होतं याच्यामध्ये होणारं वर्क जे असतं हे मॅक्झिमम वर्क जेवढं पाहिजे तेवढं स्टेप्स आपण वापरू शकतो. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट टू हाऊ द यामध्ये टेम्परेचर जे आहे कॉन्स्टंट. आता लक्ष द्या हायपोथेटिकल काल्पनिक गृहित धरल्यास प्रमाणे ह्या प्रोसेस असतात. इन्फिनिटेसिमली दोघांमधला फरक जो आहे हा थ्रू आउट असतो. ज्यावेळेला आपल्याला ती रिव्हर्स करायची आहे त्यावेळेला अपोजिट फोर्स वाढवायचा ही कित्येक वेळेला तुम्ही करू शकता. म्हणजे आपण जसं शटर वर केलं परत खाली टाकलं परत वर केलं परत खाली टाकलं तर इतक्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही करणार त्यावेळेला तिथं वर्क होत जाईल. म्हणून अनेक स्टेप्स आहेत प्रत्येक स्टेपच्या एंडला एक इक्विलिब्रियम येतो आणि म्हणून या प्रोसेसमध्ये झालेलं वर्क हे कसं असतं? मॅक्सिमम असतं. आणि शेवटचा पॉईंट जो आहे इथे टेम्परेचर जे आहे का हे कॉन्स्टंट. तर आता आज आपण अशा पद्धतीनं या सर्व प्रोसेस काय काय पाहिजे माहिती का तुम्हाला? आता आयसोथर्मल प्रोसेस ज्यामध्ये सिस्टीम हीट एक्सचेंज करू शकत होते म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं ती आयसोथर्मल प्रोसेस. दुसरी ॲडिबॅटिक प्रोसेस ज्यामध्ये
सिस्टीम ही एक्सचेंज करू शकत नव्हते, म्हणून टेम्परेचर चेंज होत होतं, त्याला ॲडिबॅटिक प्रोसेस. नंतर आलं आयसोबारिक प्रोसेस, जी प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट केली जाते ती आयसोबारिक प्रोसेस. त्यानंतर आपण आयसोपोरिक प्रोसेस, जी प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूमला कॅरी आउट केली जाते ती आयसोपोरिक प्रोसेस. त्यानंतर इरिव्हर्सिबल प्रोसेस, जी रिव्हर्स होत नाही ती, त्यानंतर शेवटची रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि अशा पद्धतीनं आज आपण प्रोसेसचा पार्ट आपण कम्प्लीट केला. एक पूर्ण पार्ट जात असताना एक महत्त्वाचा डिफरन्स जो आहे हा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. आयसोथर्मल, एक ऑब्जेक्टिव्हला असो का डिस्क्रिप्टिव्हला असो, हे पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. पहिला पॉइंट, इन दिस प्रोसेस टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, डेल्टा टी बरोबर आहे झिरो. टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस, डेल्टा टी इज नॉट इक्वल्स टू झिरो. मी मुद्दा पॉइंट लिहितोय, थिओरॅटिकली तुम्ही लिहू शकता ते. सिस्टीम चेंजेस हीट टू सराउंडिंग, क्यू इज नॉट इक्वल्स टू झिरो. आणि सिस्टीम कॅनॉट चेंज हीट, क्यू इज इक्वल्स टू झिरो. लक्ष द्या काय दिलं पॉइंट. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल हे सगळ्या कंडिशन्स आहेत म्हणून लिहून दाखवतो. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट, डेल्टा यू बरोबर आहे झिरो. इंटरनल एनर्जी चेंजेस, डेल्टा यू बरोबर इज नॉट इक्वल्स टू झिरो. या आपल्याला मल्टिपल चॉईस मध्ये कंडिशन्स वापरतात. इन दिस प्रोसेस सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड. पॉइंट्स लक्षात घ्या, काही काही याच्यामध्ये तुम्हाला नवीन पॉइंट्स आहेत. तर पहिले आपण डिफरन्स लिहित असताना मी शॉर्टमध्ये लिहिले, तुम्ही असं लिहायचं, इन दिस प्रोसेस द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, डेल्टा टी बरोबर आहे झिरो. इकडे तुम्हाला लिहायचं, इन दिस प्रोसेस द टेम्परेचर चेंजेस, देअरफॉर डेल्टा टी इज नॉट इक्वल्स टू झिरो. सिस्टीम चेंजेस हीट विथ द सराउंडिंग, म्हणून क्यू म्हणजे हीट असते, चेंज झाल्यामुळे क्यू इज नॉट इक्वल्स टू झिरो. इकडे लिहायचं तुम्हाला, सिस्टीम कॅनॉट चेंज हीट विथ द सराउंडिंग, सो दॅट क्यू बरोबर आहे झिरो. तिसरा पॉईंट डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे, टोटल इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल आहे यू, आणि म्हणून डेल्टा यू बरोबर आहे झिरो. इकडे लिहायचं तुम्हाला, इंटरनल टोटल इंटरनल एनर्जी चेंजेस, डेल्टा यू इज नॉट इक्वल्स टू. चौथ्या पॉईंटमध्ये लिहायचं, इन दिस
प्रोसेस द सिस्टम इज थर्मली नॉट आइसोलेटेड. आइसोथर्मल मध्ये आइसोलेट करायचं नाही आपल्याला, सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये देयर शुड बी द रिलेशन. आइसोलेटेड मध्ये काय होतं, सिस्टमला तुम्ही सराउंडिंग पासून सेपरेट करता, त्याला थर्मोस्फियर सारख्या ऑब्जर्वेशन मध्ये ठेवता, मग तुम्ही आइसोलेट करता, हे असं चालणार नाही. आइसोथर्मल मध्ये ॲडिबॅटिक मध्ये मात्र कसं आहे, द सिस्टम इज थर्मली जसं आइसोलेट करायचं माहिती आहे का, की थर्मास फ्लास्क मध्ये जर ठेवलं तर आयसोलेटेडचा अर्थ काय बोलतो, इट इज द सिस्टम विच कॅनॉट एक्सचेंज मॅटर अँड हीट विथ द सराउंडिंग. मग त्याला केवळ क्लोज्ड नाही केलं, तुम्ही आयसोलेट केलं तर मॅटरही जाऊ शकत नाही, हीटही जाऊ शकत नाही. अशा प्रकारचा थर्मास फ्लास्क सारखा जो अभ्यासा आहे याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने हे करू शकता. पाचव्या पॉईंट मध्ये सांगतात की इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू आय डेल्टा यू इक्वल्स टू झिरो. आता क्यू काय आहे, इथे शॉर्ट याच्यात लिहिलं गेलं, क्यू आहे हीट, हीट इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू मायनस. आता इथे काय होतं, वर्क ऑफ एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन असतं. निगेटिव्ह साईन हे वर्क साठी एक्सपान्शन साठी असतं, पॉझिटिव्ह साईन हे वर्क ऑफ कॉम्प्रेशन साठी असतं. तर जी हीट आहे ती हीट इज इक्वल्स टू वर्क ऑफ एक्सपान्शन. हा महत्त्वाचा पूर्ण पार्ट आहे. का बरं असं झालं, कारण आता इथे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू, हे आता आपल्याला पुढे घ्यायचं आहे पण मी दाखवतोय. मग ज्या वेळेला डेल्टा यू झिरो आलेला असेल तर क्यू प्लस डब्ल्यू आणि देअरफोर क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. हे लक्षात घ्या, जिथं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तिथं डेल्टा यू झिरो असतो. आणि म्हणून इथे लक्षात घ्यायचं की हे इंटरनल एनर्जीमध्ये झालेला बदल आहे, तर यावेळेला हे वर्क जे असतं हे जास्त होतं. हा एक पॉईंट मी एक्सप्लेन करतो. तिथे काय झालं, डब्ल्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू दिला आपण, डब्ल्यू म्हणजे वर्क जे आहे इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे झालेलं वर्क असतं. इथे मात्र तसं नाही, इथे जेवढी हीट तुम्ही सप्लाय केली त्याचं पूर्णतः वर्क ऑफ एक्सपान्शन मध्ये कन्वर्जन होतं. आणि हा एक नवीन सिम्बॉल आला तुम्हाला, एच. एच म्हणजे एन्थाल्पी, एन्थाल्पी म्हणजे टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. जशी इंटरनल एनर्जी म्हणजे सर्व प्रकारची एनर्जी आहे, तसं एच म्हणजे एन्थाल्पी, टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. आता हीट आपण इथं दाखवलेलंच ऑलरेडी, आणि म्हणून डेल्टा एच हा झिरो, एन्थाल्पीमध्ये झालेला बदल हा झिरो, मात्र इथं डेल्टा एच हा झिरो नसतो. हे खूप महत्त्वपूर्ण, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये ह्या कंडिशन्स फार विसरतात आपल्या, त्याच्यामुळे ह्या पूर्ण कंडिशन्सचा अभ्यास व्यवस्थित करायचा, व्यवस्थित लिहून घ्यायचा पार्ट. इथे आपण प्रोसेसचा पार्ट आपण एंड करू, बाकी उर्वरित पॉईंट आपण नेक्स्ट सेशन.